रमा शंकर अरे उजाडलं तरी उठलं नाही कोणी शंकर साहेब तुम्ही असे अचानक असं मध्येच येणं केलं नोकरी सोडून परत आलोय का रमा नोकरी सोडून कुठेही राहायला जागा मिळत नाही कुत्री मांजर गुरढोरं यांना जवळची वाटतात पण आम्ही माणूस असूनही आम्हाला घरात जागा नाही का तर आम्ही अस्पृश्य महार किती वाजले पाहिलत का सकाळी लवकर उठायचं ना सकाळी लवकर उठावे राती राती अगर राती काय राती रात्री तला रोज ओढलेला असेल बघ पर रात्री रात्री जागरण करून ये जागरण करून ये अगं जागरण करून ये काय जागरण करू नये असं असेल बघ हा तेच ते जागरण करू नये लवकर उठे लवकर निजे तया ज्ञान आरोग्य भेटे लवकर उठे लवकर निजे तया ज्ञान आरोग्य भेटे लवकर उठे लवकर निजे तया ज्ञान आरोग्य भेटे बरं बरं कळलं झोपा आता आम्हाला जरा काम करू द्या अहो 12 वाजून गेले वाजू देत थोडी तरी नको का झोप मिळायला पोर बिचारी कंटाळून गेली झोपायला अंगणात आता तुम्ही उठता की नाही नाही तर पुस्तक काढून घेईन ना मी तुमच्या पुढलं काय कटकट आहे थांब जरा नवऱ्यानं बायकोकडं मुलाकडं घराकडं लक्ष देऊ नये असं लिहिलंय का त्या पुस्तकात तसं असेल तर सांगा पाहू आम्ही संसाराकडे लक्ष देत नाही असं तुमचं म्हणणं आहे ना ठीक आहे आम्ही तुमच्यासाठी काय करावं सांगा बघू कधी मुलांची चौकशी करावी कधी बायको बरोबर दोन शब्द बोलावेत एक तर घरात थांबायचं नाही दिवसभर बाहेर घरात आलं की मागावून माणसांच्या झुंडी आणि माणसं नसली की पुस्तकात डोकं खुपसायचं जेवणाची शुद्ध नसते मग आमची आठवण तरी कशी येणार रमा आज इतकं बोललीस तू आणि तेही एका दमात आणि शुद्ध मराठी भाषेत म्हणजे बरीच प्रगती झालेली दिसते निदान बोलण्यात तरी लिहिण्यात सुद्धा झाली हा आता पत्र सुद्धा लिहिते मी तुम्ही शिकवताना मला छान बोला काय म्हणताय आता जरा लिहिणं बंद कराल का लिहिणं बंद करून कसं चालेल रमा उद्याच्या लेक्चरच्या नोट्स मला आज काढल्याच पाहिजे मग आमच्याशी बोलणार का थोडं प्रोफेसर साहेब आम्ही प्रोफेसर बाहेर कॉलेजमध्ये इथे नाही इथे फक्त विद्यार्थी सदान कदा पुस्तकात डोकं खुपसून बसणार आता बंद केलं ना पुस्तक बोला काय म्हणताय काय हो तुम्हाला आता पगार किती मिळणार पगार तमा बायका आपलं वय आणि पुरुष आपला पगार कधीच खरा सांगत नाही मग आम्ही सांगितलं तर विश्वास बसेल तुमचा तुम्ही नाही खोटं बोलणार खात्री आहे माझी खूप खूप पगार मिळणार आहे तुम्हाला होय ना होय आतापर्यंत शिकवण्या क्लासेस एवढं सगळं करूनही पुरेसे पैसे मिळत नव्हते आता दोन पैसे हाताशी येतील हे खरंय खरंच हे पहा पहिल्या पगाराला की नाही मी सगळ्यांना कपडे करणार यशवंत मुकुंद यांना शाळेचे कपडे जाऊबाईंना लुगडं शंकरला धोतर आणि पैरण गौरीला परकर पोलकर मी तुम्हालाही आणखी कपडे शिवायचे शिवाय घरात अंथरुणं पांघरुणं कमी पडतात सतरंजा घेतल्या पाहिजेत भांड्यांची पंचायत होती पण त्यापेक्षा आपण असं करूया ना
जागाच दुसरी घेऊया, म्हणजे एकदम विकत नाही घेता यायची, भाड्यानं घेऊया, तिथं मी छान संसार मांडीन. एवढे मोठे प्रोफेसर तुम्ही, बिलायत येऊन शिकून आलेले, या 3,500 रुपये भाड्याच्या खोलीत राहायचं का? काही चुकलं का आमचं? नाही तसं नाही. बोलत नाही ते. काय बोलणार अमा? तुझंही म्हणणं बरोबर आहे. लग्न झाल्यापासून तू फक्त कष्टच करत आलीस. कष्टाशिवाय दिलंच काय आम्ही तुला? आता पैसे जास्त मिळणार म्हणून तुझ्या डोक्यात विचार आला तो यशवंता, मुकुंदा, शंकर, जाऊबाई यांचा, अंथरूण पांघरुणाचा. सगळ्यांचा सगळा विचार फक्त स्वतःला वगळून, स्वतःला वगळून कुटुंबातील इतरांचा विचार फक्त भारतीय स्त्रीच करू शकते रमा. पण पुरुष, आम्ही मात्र आमच्या शिक्षणाच्या हव्यासापोटी आजपर्यंत तुमच्याकडे लक्ष देऊ शकलो नाही. सुख दुःखाचे दोन शब्द तुमच्याशी बोललो नाही की तुमच्या आशा आकांक्षाचा विचार केला नाही. काय हे बोलणं? तक्रार केली का आम्ही कधी? एवढे तुम्ही शिकून सवरून आलात, नाव गाजतंय तुमचं, आता तर चांगली नोकरी आहे. आम्हा बायकांना आणखी काय पाहिजे? फार अल्पसंतुष्ट आहेस तू रमा, म्हणूनच सुखी आहेस. आम्हाला मात्र आमचं शिक्षण अर्धवट सोडून परत यावं लागलं म्हणून फार खंत वाटते. अर्धवट? होय रमा, बडोदा सरकारने दिलेल्या स्कॉलरशिपची मुदत संपली म्हणून मला माझं शिक्षण अर्धवट सोडून परत यावं लागलं. बॅरिस्टर नाही होता आला, केवळ पैसे नव्हते म्हणून. अजून होत आहे, तुम्ही उगाच मागवळून पाहू नका, मी राहीन आहे तशी. पण तुम्ही शिका, मोठे व्हा, खूप मोठे व्हा. बोलणं सोपं आहे रमा, पण शिकण्यासाठी पैसा कुठून आणायचा? हां, आता कोल्हापूरचे शाहू महाराज आणि माझे एक स्नेही सेठाना मला थोडीफार मदत करणार आहेत, पण आपलीही काही गंगाजळी हवीच ना. म्हणून दिवसभरात मी कॉलेजात फक्त एक आणाच खर्च करतो, फक्त एक कप चहा आणि एक ब्रेडचा स्लाइस बस. पण का अशी उपासमार करता? घरी धड जेवत नाही आणि बाहेरही दिवसभर एका पावाच्या तुकड्यावर. तुम्ही नाही गडे काटकसर करायची, काय करायची असेल ती मी करेन. फक्त 100 रुपये द्या मला दर महिन्याला, त्यातच सगळ्यांचं भागवते मी. पोरांना कापड घ्यायची काही जरुरी नाही, भांडीकुंडे आहेत घरात, उगाच गर्दी कशाला. पण तुम्ही शिका, शिकून मोठे बॅरिस्टर व्हा. होय रमा, मी शिकणार, खूप शिकणार, बॅरिस्टर होणार. आणि बॅरिस्टर झाल्यावर मी माझ्या दिनदुबळ्या समाजाचं काम करणार. त्यासाठी पैशाची थोडी जमवाजमव करावी लागणार आहे. 1-2 वर्षात 6-7 हजार रुपये सहज जमतील. थोडे कोल्हापूरच्या शाहू महाराजांकडून घेऊ, थोडे सेठानांकडून घेऊ, आणि मग मी पुन्हा परदेशात जाणार. परदेशात? आणि माझं अधुरं शिक्षण पूर्ण करणार. पण रमा, त्यासाठी तुला मात्र थोडी कळसोसावी लागणार आहे. मी एकदा बॅरिस्टर झालो ना रमा.